काय असतो हे आपल्याला या घटनेतनं पाहायला मिळालं. अफवेच्या माध्यमातनं हे मुलं पळवून नेणाऱ्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी समज तयार करून आणि ज्या अमानुषतेनं अध्यक्ष मोदी त्यांना मारण्यात आलंय, निघृण हा शब्द देखील त्याच्याकरता कमी पडेल. मुळात याच्यामध्ये ही घटना जशी सुरू झाली, पंचायत समितीच्या सभापतीनं पोलीस स्टेशनला फोन केला, लगेच पोलीस त्या ठिकाणून निघाले. आपल्याला माहिती आहे आतमध्ये 40 किलोमीटर अंतर आहे, त्यामुळे जवळजवळ 50 मिनिटं पोलिसांना तिथे पोहोचायला लागले. पोलीस गेले तोपर्यंत घटना झाली होती, त्या लोकांना मारहाण करून त्यांना अक्षरशः भयानक पद्धतीनं त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई त्याच्यावर केली आणि मी आपल्याला यानिमित्ताने आश्वस्त करतो की याचे बरेच व्हिडिओ फुटेज आता उपलब्ध आहे, त्यामुळे जेवढे लोक या व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी अटक चाललेली आहे. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या घटनेला जबाबदार असेल, मुख्य सूत्रधार ज्याला म्हणण्यात आलं त्यालाही अटक झालेली आहे, जे पळून गेले आहेत त्यांना शोधून अटक करण्यात येते आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही त्या ठिकाणी सोडण्यात येणार नाही, सगळ्यांना अटक होईल. या संदर्भात मी यापूर्वीच घोषणा केली आहे की या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टातच हे प्रकरण आम्ही चालवू, चांगल्यातले चांगले वकील देऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्यांना त्या ठिकाणी कठोरात कठोर सजा झाली पाहिजे, या संदर्भातच कारवाई ही करण्यात येईल. हा जो समाज आहे, ज्याप्रमाणे आपण सांगितलं खरंय, अतिशय साधा, अतिशय गरीब, भटकंतीनं आपला संपूर्ण व्यवसाय चालवणारा अशा प्रकारचा समाज आहे, यांच्या पूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. निश्चितपणे राज्य सरकार या संदर्भातलं पुनर्वसन करेल. आपले माननीय राज्यमंत्री देशमुख साहेबांनी या ठिकाणी राज्य सरकारला पत्र देखील दिलेलं आहे. या समाजाच्या संदर्भात एक बृहत बैठक बोलवावी अशा प्रकारच्या संदर्भातला आमचा निर्णय त्या संदर्भात झालाय. जयकुमार रावल त्या संदर्भात स्वतः त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि हा जो भटका समाज आहे, विशेषतः वेगवेगळ्या नावानी, गोसावी नावानी, बहुरूपी नावानी किंवा वेगवेगळ्या नावानी अनेक म्हणजे खूप घटक आहेत या समाजातले, जे आपला असा व्यवसाय करतात, यांचं नीट पुनर्वसन करता कसं करता येईल, यांच्याकरता पुनर्वसनाची योजना कशी तयार करता येईल, या संदर्भात राज्य सरकार निश्चितपणे पुढाकार घेईल आणि या घटनेतले जे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचं पूर्ण पुनर्वसन हे राज्य सरकार करेल. हर्षवर्धन.